महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 13 तारखेला साधारणतः दुपारच्या दरम्यान 3:15-3:30 दरम्यान एकटी राहणाऱ्या वृद्ध महिलेची हत्या करण्यात आलेली होती आणि तिच्या दागिन्यांची, तिच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि कानातील कर्णफुले याची चोरी झाल्याची घटना 14 तारखेला विष्णुनगर पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाली होती। माहिती मिळाल्यावरून आमचे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सिनियर PI संजय पवार साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी API लोखंडे, त्याचप्रमाणे PSI भवार आणि आमची सर्व DB टीम घटनास्थळावर गेली। घटनास्थळावर कुठलाही क्ल्यू मिळून आला नाही। ज्या ठिकाणी हत्या केलेली होती त्या ठिकाणची जी इमारत होती, इमारतीमध्ये राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस केल्यानंतर ही घटना दुपारची असल्यामुळे कोणी साक्षीदार त्या ठिकाणी मिळत नव्हता, परंतु अत्यंत कौशल्याने आमचे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि DB टीम यांनी अवघ्या 8 तासामध्ये या खुनाचा छडा लावला आणि यातील संशयित आरोपी यश विचारे, वय वर्ष 28, याला अटक केली आणि त्याला विचारपूस करता त्यांनी खुनाची कबुली दिलेली आहे। याच्यामागचा उद्देश हा पैशासाठी, हा जो यश विचारे आहे हा सेकंड इयरला यांनी शाळा सोडलेली आहे, हा व्यसनी आहे आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन क्रिकेट ॲपवर हा 60,000 रुपये हरलेला होता आणि तो कर्जबाजारी होता। मग या नैराश्यातून त्यांनी केवळ पैशासाठी या वृद्ध महिलेची हत्या केलेली आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।